नवीनबे आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाए नवीनबे और पनवेल की ताजा तरीन खबरें। पनवेल येथील मोठा खांदा गावातील एका बिल्डर विरोधात बुधवारी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले। हा बिल्डर मनमानी कारभार करीत ग्रामस्थांचे हक्क डावलत सुरू असलेल्या बांधकामांमध्ये त्यांना हक्क देत नाहीये, त्याच्या मजुरी विरोधात शेकापच्या वतीने आंदोलन करण्यात आले। ग्रामस्थांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध शेकापच्या वतीने हे जाहीर आंदोलन करण्यात आले होते। व या आंदोलनाला माजी आमदार विवेक पाटील, आमदार बाळाराम पाटील यांच्यासोबत पनवेल मनपाचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, शेकाप नगरसेवक, नगरसेविका व बहुसंख्य स्थानिक नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी आंदोलक व पोलिसांच्या मध्ये झटापट झाल्याने आंदोलन पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठी हल्ला केला व नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना ताब्यात घेण्यात आले होते, परंतु काही वेळातच त्यांना जामिनावर सोडण्यात आले। पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठी हल्ल्यामुळे आंदोलकांमध्ये प्रचंड असंतोषाचं वातावरण निर्माण झालं होतं। याबाबत आंदोलनामध्ये सहभागी झालेले शेकापचे माजी आमदार विवेक पाटलांना विचारले असता त्यांनी सांगितले की हा बिल्डर ग्रामस्थांना त्यांचे हक्क देत नसून त्यांना डावलून मनमानी कारभार करीत आहे, याचा आम्ही पूर्ण निषेध करतोय। मोठा खांदा गावच्या ग्रामस्थांसाठी त्यांचे हक्क मिळून दिल्यावरच हे आंदोलन थांबू। मोठा खांदा जे गाव आहे पनवेल महानगरपालिकेमध्ये, तिथे काही काम चालू आहे, ते कामाचा गाव ग्रामस्थांना जो काय त्यांचा हक्क मिळाला पाहिजे तो मिळवण्यासाठी ते आंदोलन होतं आणि शांततेने आंदोलन चालू होतं। चार तास आम्ही जवळजवळ याच्यावर बसलेलो होतो त्या ठिकाणी आणि अचानक पोलिसांनी त्या ठिकाणी लाठीमार करून आम्हाला अटक केलेली आहेत। आता त्यांनी जामिनला आम्हाला सोडलेत, पण हा प्रश्न सोडल्याशिवाय आणि लोकांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही। तर प्रशासनाची भूमिका खरं चुकीची आहे, कारण प्रशासनाने त्यांना एका बिल्डरसाठी अख्ख्या गावाला जे मिळतील करण्याचा प्रयत्न सध्या पोलीस प्रशासनाकडे चाललेला आहे, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। त्रास नाही, त्रास नाही, त्या ठिकाणचे बांधकाम जे आहे तिथे आमच्याकडे असं का स्थानिक लोकांना त्याचा काहीतरी हिस्सा मिळाला पाहिजे, फायदा झाला पाहिजे, ही अशी इकडची आमच्याकडची कथा आहे। आणि ती प्रथेप्रमाणे लोकांची मागणी आहे, ते काय सार्वजनिक आहे, काय वैयक्तिक कोणाचं त्याच्यामध्ये मागणं नाहीये। मंदिरासाठी तिची मागणी आहे, सर्व ठिकाणी ते देतात, पण ह्या ठिकाणी मात्र गावातल्या त्याच्या मंदिरपूर्वीच्या माणसं राहतात करून गावातल्या लोकांना एकट्या हाताशी धरून घ्यायचा प्रयत्न चालू। पुढील त्याने पोलिसांनी आता आम्हाला शब्द दिले का 2 दिवसात बैठक लावून आम्ही हा प्रश्न सोडू। आता आम्ही 2 दिवस वाट पाहणार आहोत, 2 दिवसानंतर जर का हा प्रश्न सोडवण्याची एक उग्र आंदोलनाची तयारी आम्ही ठेवलेली आहे। नाही त्यांना आता सोडलेले आहेत सगळ्यांना, विनाकारण त्यांच्या लाठी हल्ला झालेला आहे आणि त्यांना आता पोलिसांनी सोडून दिलेले। नवी मुंबई आवाज ब्युरो रिपोर्ट।